यांचा मध्ये जल्लोषात स्वागत होते आदरणीय अजित दादा तुम आगे बडो मी दोनच मिनिटात माझ भाषण संपवतो आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं मी आजीदादांचं हॅलो मनपूर्वक या अष्टानगरीच्या वतीनं सरच्या सरच्या असं स्वागत करतो इथं उपस्थित असणारे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आष्टानगरीतील सर्व माता बंधू आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सर्व लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत मी माझं मनोगत एकच मिनिटात संपवतो परवा अजितदादांची इस्लामपूरमध्ये सभा झाली आणि दादानी सभेमध्ये जे सत्य वास्तव आहे ते आपल्या पुढं ठेवलं मांडलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तुंगामध्ये ज्यावेळी प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळी आदरणीय साहेबांनी दादांच्या या वास्तवाला उत्तर दिलं की नेत्यांनी भाषण केलं म्हणजे आता मी होऊनच दाखवतो पण दादानी दोन वास्तव मांडले होते की एक ऊस दराचं त्यांचे दोन साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्याला छत्तीसशे आणि सदतीसशेचे रुपयाच्या वर दर दिला आणि त्यामध्ये इथल्या रिकवरी बेसप्रमाणे अधिक अडीचशे आधी देणं म्हणजे इथल्या कारखान्याने चार हजार रुपये तर किमान दर द्यायला पाहिजे ही वस्तुस्थिती मांडली पण दादांनी सांगितलेलं ते प्रश्नाचं उत्तर त्यांनी मी म्हणजे मुख्यमंत्री होऊनच दाखवतो मला प्रकर्षाने सांगायचं आहे आणि दादांना पण सांगायचं की इथं जमलेली जी जनता आहे ती दादा सर्वच्या सर्व आष्टानगरीतील आहे आणि फक्त थोडेफार आपल्याला ऐकण्यासाठी आजूबाजूच्या मतदारसंघातील गावामधून आलेल्या ही आष्टानगरेतली आणि कैलासवासी विलासरावजी शिंदेसाहेब यांच्यावर प्रेम करणारी ही जनता आहे मी शिंदेसाहेबांचे दोन चिरंजीव आहेत त्यांना मी आश्वासन देतो की वैभव शिंदे आणि विशाल शिंदे यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे पण तुमचा विश्वासघात होईल याचं फक्त आपण चिंतन करावं आत्मपरीक्षण करावं ही आष्टा नगरी तुमच्या पाठीशी राहील ज्यावेळी युतीचं सरकार होतं वैभवदादानी मागणी केली स्वतंत्र आष्टा तालुक्याची त्यावेळी आष्ट्याचं स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर झालं त्याच्यानंतर कुठं पाल शिंकली माहीत नाही आणि कुठं लिंबू फिरला पण वैभवदादा आमच्यापासून थोडेसे लांब गेले पण वैभव दादा कैलासवासी विलासरावजी शिंदे साहेब यांच्यावर प्रेम करणारी नगरीतील जनता शिंदे साहेबांना जो त्रास झाला शिंदे साहेबांना जो त्रास दिला गेला त्यांच्या गटातील ज्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला त्याचा बदला या इलेक्शनमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही ही नगरी आहे विचारवंतांची नगरी आहे आणि दादा आपल्या प्रश्नाला इथल्या नेत्यांनी ने उत्तर दिले की मी होऊनच दाखवतो पण दर देऊन दाखवतो हे बोलले नाहीत मी माझं मनोगत थांबवतो आणि आदरणीय दादा जै जै आपले उमेदवार यांना बोलण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले अष्टानगरीचे भाग्यविदाते घरकुल शिंदे साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवार दादा साहेब यांचं सत्कार या ठिकाणी महायुतीच्या सर्व मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न होतोय मी नाही तदनंतर सन्मान्य निशिकांतजी भोसले पाटील दादा अधिकृत उमेदवार दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा माहिती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी सन्मान्य निशिकांत दादा भोसले पाटील आपणास विनंती करतो हा सत्कार संपन्न झाल्यानंतर आपण आपल्या वाणीतून उपस्थित मतदार बंधू भगिनींना मार्गदर्शित आहे प्रबोधित आहे या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्मान्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अष्टीनगर अष्टानगरीमध्ये मी आमच्या महायुतीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा दिलेला शब्द शंभर टक्के पूर्ण करणारे नेते म्हणून परिचित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री आमचे नेते सन्मान्य पवार पवारसाहेब आमचे नेते सी बी पाटील अप्पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष पद्माकरजी जगदाळे सर माझे सहकारी मित्र राहुलजी माडिक दादा माझे मित्र गौरवजी नायकवडी भाऊ पृथ्वीराज पवार भैया आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक भीमरावांना माने माझे बंधू विक्रम पाटील भाऊ सागर भाऊ खोत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष केदारजी पाटील दादा मनसेचे सनी खराडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सदस्य प्रसाद पाटीलदादा बी जे पीचे तालुक्याचे अध्यक्ष निवास पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने मनसेचे सावळवड तात्या अमोल पडळकर शरद भाऊ वीर कुदळेसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सतेज पाटील सूरज पाटील संजू अण्णा जयवंत आबा मनीषा वैनी तेवरे वैनी आज प्रवेश करण्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहुल दादा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आपण सर्व धैर्यशील भैया उपस्थित सर्व अष्टानगरीतील सर्व मतदार बंधूंनो आणि एक सोडून भगिनी दादा आज माझी पत्नी इथं असल्यामुळं उपस्थित सर्व खासदार धैर्यशील दादा माने जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख आनंदराव पवार बापू हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो दादा ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे या अष्टानगरीमध्ये श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये अष्टलिंगांची स्थापना श्रीरामाने आपल्या शुभ केलेली आहे म्हणून त्याला अष्टानगरी असं नाव पडलेलं आहे या शहराचे भूषण आमच्या सगळ्याचे दैवत ज्यांच्या विचारांना आम्ही सगळे काम करतो ज्यांचा सैनिक म्हणून घ्यायला आम्हाला अभिमान वाटतो ते या शहराचे भूषण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते त्यांच्या निधनापर्यंत या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली ते आदरणीय विलासरावजी शिंदे साहेब माजी आमदार त्यांच्या स्मृतीस मी वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझे काही विचार मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे या ठिकाणी दादा शिवप्रेमेनी सातत्यानं पंधरा वर्षाची मागणी शिवप्रेमेंची छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशा पद्धतीची या अष्टानगरीतल्या सगळ्या शिवप्रेमींची मागणी होती अनेक वर्ष ही मागणी पूर्णत्वाला जात नाही त्याच्यानंतर काही पुतळे या शहरामध्ये बसले परंतु शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी बसला नाही म्हणून शिवप्रेमींनी एकत्र येऊन या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना बारा बलुते तर अठरा पगड समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन केली त्याप्रमाणे शिवप्रेमींनी गणिमिकाव्यानं या ठिकाणी अश्वारड पुतळा या शहरामध्ये या चौकामध्ये बसवला त्या पुतळ्याला ही त्या ठिकाणी संरक्षण देण्याची भूमिका शिवप्रेमींच्या मागणीचा पाठपुरावा करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या सरकारमध्ये घेतली परंतु दुर्दैवानं एका नेत्याचा विरोध असल्यामुळं हा शिवछत्रपतींचा स्वर पुतळा त्या ठिकाणी दादा सगळ्या लाईट्स बंद करून रात्रीचा मोबाईलच्या टॉर्च मधून त्या ठिकाणी आर सी सी बसवलेला पुतळा काढण्याचं पाप या ठिकाणी काही मंडळींनी केलं त्याचा जाब आता आपल्याला शिवप्रेमींना विचाराला लागणार आहे कारण इतर पुतळे एका दिवसात बसतात शिवछत्रपतींचा पुतळा बारा वर्ष तेरा वर्ष संघर्ष करून मागणी करून का बसत नाही हा प्रश्न आपल्याला विचारण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी दादा अष्टा शहरामध्ये आपण विविध शासनाच्या योजनांबाबत निश्चित आपण सांगाल मला योजनांच्या बाबतीमध्ये सांगायचं नाही आहे दादा आपल्या भाषणामध्ये सांगतील पण आष्टा शहर काय आहे या शहराचा विकास कुठल्या पद्धतीने होणं गरजेचं होतं आणि तो विकास का थांबला तर त्याला किनार जी आहे ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालच्या स्वर्गीय राजा बापूंची किनार आहे तो पराभव आष्टा नगरीच्या स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी तो केलेला पराभव कदाचित के काही लोकांना अजूनही डोक्यात असावा म्हणून आष्टा शहर विकासापासून वंचित ठेवलं की काय अशी शंका अनेक लोकांना या ठिकाणी आष्टा या। शहरामध्ये जर पेठ सांगली रस्ता हा फोर लेन वीस वर्षापूर्वी झाला असता तर आष्टा शहर नॅशनल हायवेला लगत झाला असतं आणि सांगली पासून अत्यंत जवळचं ठिकाण व्यवसायाच्या दृष्टीनं व्यापाराच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगलं ठिकाण थीकान, या ठिकाणी डेव्हलप होऊ शकलं असतं पण दुर्दैवाने ते झालं नाही कारण ज्या श्रीरामाचा पदस्पर्श ज्या शहराला झाला आणि सव्वा लाखे असता म्हणून परिचित असलेलं अत्यंत सधन शहर म्हणून ज्याच्याकडं या तालुक्यामध्ये आपण पाहतो त्या शहराचा विकास या ठिकाणी ज्या वेगानं व्हायला पाहिजे होता त्या वेगानं झाला नाही या ठिकाणी अस्त शहरामध्ये दादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या शिवप्रेमींची मागणी आहे तो बसवण्याची गरज आहे महायुतीच्या सरकारमध्ये आपण आमच्या सगळ्यांचे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आम्हाला या ठिकाणी खासदार साहेबांनी निवडणुकीच्या निमित्तानं साहेब आपण त्या ठिकाणी या शिवप्रेमींना आश्वासन दिलेलं आहे तो पुतळा बसवण्याचं काम खासदार साहेब आपल्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये दादांच्या सूचनेनुसार व्हावं अशी अपेक्षा आहे ज्यांनी भारत रत्न म्हणून ज्यांना किताब दिला आणि हे संविधान ज्यांनी लिहिलं जे घटनाकार म्हणून सर्व परिचित आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा या शहरामध्ये बसला पाहिजे ही मागणी आमच्या आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची आहे या तालुक्याचे भूषण लोकशाही अण्णाभाऊ साठेंचाही पुतळा या शहरामध्ये बसावा अशा पद्धतीची मागणी ही अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं काम करणाऱ्या आमच्या मातंग बांधवांची आहे त्यांचाही पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे एक अतिशय आबाड्या एवढा उंचीचा असलेला माणूस या शहरामध्ये जन्माला आला जे या शहराचे फक्त नव्हते तर या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला भाऊ त्याच्या चेहऱ्यावर न सांगताही चेहरा वाचता येणारा एकच नेता होता या जिल्ह्यामध्ये ते स्वर्गीय वसंतदादांच्या नंतर कोण असेल तर ते स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब होते त्यांचाही पुतळा आम्हीच बसवणार आहोत आम्हीच यासाठी पुढाकार घेणार आहोत नगरीच्या सगळ्यांना माझी निश्चितपणाने हे वचन आहे ज्या शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये आपली संघटना मजबूत करण्याचं काम सातत्यानं निधनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं त्यांना त्यांचा पुतळा हीच खरी आदरांजली ठरेल म्हणून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे त्यांच्या विचाराने काम करतात त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवायची भूमिका आम्ही घेतो आहोत मला अष्टानगरीतल्या आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे ज्या शिंदे साहेबांनी या तालुक्यातल्या जनतेसाठी विद्यमान आमदारांचा संघर्ष संपवला तो संघर्ष यासाठी संपवला की हा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा संघर्षामुळं सामान्य कार्यकर्त्याचे निश्चितपणाने नुकसान होतं हा एक मोठा विचार शिंदे साहेबांनी त्यावेळेला के केला परंतु शिंदे साहेबांनी एकोणीसशे नव्वदच्या नंतर ब्याण्णव त्र्याण्णवला ला संघटना आणि राजकारण सोडून त्यांच्यावर युती केली तरी सुद्धा शिंदे साहेबांच्या कुटुंबाला जो त्रास झाला त्याचा अनेक वेळचा साक्षीदार अष्टानगरीतले अनेक जुने जाणते नेते आहेत मी त्याचा साक्षीदार आहे शिंदे साहेबांना जो त्रास झाला परवा तर जे विद्यमान आमदार उभा राहिलेले आहेत त्यांच्या पंप्लेंटवर त्यांच्या माहिती पत्रकावर शिंदे साहेबांचा फोटोही नाही शिंदे प्रेमींनी उठाव केला आणि त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांचा फोटो त्याच्यावर नाही आहे मला आपल्या सगळ्या अष्टानगरीतल्या लोकांना विचारायचं आहे अरे ज्या शिंदे साहेबांनी या जिल्ह्याला महाराष्ट्राला एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये निवडणूक जिंकून आज शहर महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं ज्या शिंदे साहेबांना महाराष्ट्रातले अनेक आमदार त्याला बघायला येत होते आणि स्वर्गीय राजाराम बापूंचा पराभव ते, ते प्रदेशाध्यक्ष जनता पार्टीचे असताना ज्यांनी केला त्या शिंदे साहेबांचा फोटोही टाकण्याचं मोठं मन जर नसेल तर मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे या नगरीतल्या सर्व नागरिकांना विचारायचं आहे सगळ्या बंधूंना विचारायचं आहे अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण दलितचं राजकारण अशा पद्धतीनं जर कोण करणार असेल शिंदे साहेबांना नेमका काय यातना होत असतील याचा विचार आपण करा एवढी विनंती या निमित्तानं मी आपल्या नगरीतल्या सगळ्या लोकांना करतो त्यांच्या घरामध्येही वाद पेटवण्याचं काम काही लोकांनी केलं शिंदे साहेबांच्या मी एक सैनिक म्हणून काम करतोय मला नगरीतल्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आहे एकशे दोन कोटी रुपये मी या शहराच्या विविध विकास कामासाठी शासन जिल्हाधिकारी डीपीडीसी निधी यातून उपलब्ध करून दिलेले आहेत हे निधी देताना फक्त शिंदे साहेबांचं हे आस्था शहर आहे विकासाच्या दृष्टीनं इतरांनी मागं ठेवलं त्यांचा सैनिक म्हणून आम्ही मागं ठेवणार नाही ना हाच त्याच्या मागचा उद्देश होता आणि तो उद्देश आम्ही पूर्ण केला आता शिंदे साहेबांच्या विचाराचं जे आस्था आहे इथल्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या शिंदे साहेबांनी या शहराचं नेतृत्व पस्तीस चाळीस वर्ष केलं त्या शिंदे साहेबांना आदरांजली ठरेल असा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नव्याण्णव पासून जे जिल्हाध्यक्ष होते ज्यांचं घड्याळ हे चिन्ह होतं शिंदे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निधनापर्यंत जिल्हाध्यक्ष होते त्या घड्याळाच्या बटनासमोर तुम्ही बटन दाबलं आणि घड्याळ जे शिंदे साहेबांचा विचार होता जे घड्याळ शिंदे साहेबांच्या दृष्टीनं अत्यंत जिवाळ्याचं होतं ते घड्याळ जर तुम्ही निवडून दिलं घड्याच्या चिन्हा समोरील बटन दाबला तर शिंदे साहेबांना ती खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल असं माझ्यासारख्या शिंदे साहेबांच्यावर काम करणाऱ्या सैनिकाचं मत आहे माझी विनंती आपल्याला या शहरामध्ये काही प्रश्न काही नागरिकांनी माझ्याकडे दिलेले आहेत दादा अष्टा शहरात नऊ हाऊसिंग सोसायटी आहेत त्या शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केले त्यांना घरकुल सम्राट म्हणलं जातं त्या नऊ सोसायटीच्या घरकुल धारकांच्या नावावर ही प्रॉपर्टी कार्ड नाही आहे माझं तुम्हाला वचन आहे तारखेनंतर तारखेनंतर तुम्ही आशीर्वाद दिला की काम आजच्यामध्ये जे काय होईल ते या घरकुलच्या सगळ्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड काढून देण्याची जबाबदारी हा निशिकांत पाटलांची असेल दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम पूर्ण करून घेऊ दादा गांधीनगर मध्ये दत्त वसात आहे अतिशय सुशिक्षित शिक्षित लोक तिथं राहतात चार सहा नऊ चा प्रश्न गेली तीस वर्ष हजारो ते शेकडो नागरिक मोठे मोठे बंगले बांधून त्या ठिकाणी राहत आहेत आज त्या सगळ्या बंगल्यांची नोंद त्या ठिकाणी उडवण्यात आलेली आहे त्या जागा एका इनामी शर्त असल्यामुळं ते व्यवहार सगळे बेकायदेशीर ठरवलेले आहेत दादा माझी विनंती आहे महसूल मंत्र्यांच्यावर बसून आपण एक बैठक तेवीस तारखेनंतर घ्यावी आणि चार सहा चा विषय हा तात्काळ तेवीस तारखेनंतर महायुतीचं सरकारच येणार आहे आणि त्या सरकारमध्ये दादा ज्या पदावर असतील त्यांच्या दालनातच महसूल मंत्र्यांची मिटिंग घेऊन सहा नऊचा प्रश्न आम्ही सगळे मिळून सोडवू दादांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सोडवण्याचं अभिवचन मी या निमित्तानं देतो गंजी धाराचा एक प्रश्न आहे दादा ज्यांना गंजी गाण्याची जागा अनेक वर्ष त्या ठिकाणी धनगर समाजाच्या स्वर्गीय सोमाजी डोले बापू यांनी या धनगर या समाजाला समाजा त्या ठिकाणी सगळ्या समाजाला एकत्र करून समाजाच्या विकासाचं काम करण्याची भूमिका बापूंनी घेतली त्या समाजाच्या गंजी गाण्याचा प्रश्न असेल तिथल्या जागेचा प्रश्न असेल पुतळ्यासाठी एका दिवसात जागा ट्रान्सफर होते परंतु माझ्या धनगर बांधवांची जागा त्यांच्या नावावर होत नाही त्याचा अडसर कोण आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या माझी तुम्हाला विनंती आहे दादा या शहराला शंभर कोटीपेक्षा जास्त जागा दिली आहे आपण अडीच हजार हेक्टर पेक्षा जास्त जागा शहरपडे या शहरामध्ये आहे दादा इथल्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आमच्या आष्टा आणि वाळवा तालुक्याचा आहे मिरज तालुक्यातल्या आठ गावांचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे दादा या सगळ्या युवकांच्या वतीनं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची एम आय डी सी जी बारामतीची आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी ती एम आय डी सी निर्माण करा आणि आमचा बेरोजगार युवक त्या ठिकाणी उद्योजक बनेल नोकरी देणारा बनेल नोकरी मागणारा बनणार नाही अशा पद्धतीचा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करतो आज दादांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षामध्ये ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांना त्या सगळ्यांना मी मनापासून एक आश्वासन नेतो या महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्हाला कुठलीही अडचण कधी आले दादा निश्चितपणानं आहेतच पण दादांच्या आदेशाप्रमाणे तुमच्या प्रत्येक अडचणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ठामपणाने तुमच्या सोबत असेल की बघू ना तुमच्या अडचणीच्या एक पाऊल ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढं असेल एवढी शब्द एवढं वचन या निमित्तानं देतो या ठिकाणी अण्णांनी सूचना केल्याप्रमाणे आमची जी समन्वय समिती होती अण्णांनी त्या समन्वय समितीचं अध्यक्षपद भूसवलं विशेष अभिनंदन अण्णा आपल्या सगळ्या समन्वय समितीचं आणि खासदार माने साहेबांचं आणि दादा तुमच्या सूचनेप्रमाणे आम्हा सगळ्या महायुतीच्या घटकांना एकत्र करून माने मानेसाहेबांनी काल प्रेस घेतली आणि सगळे महायुतीचे घटक आमचे राहुल दादा असतील गौरवबाऊ असतील विक्रमबाऊ असतील सदाभाऊ असतील आनंदराव बापू असतील भीमरावांना असतील सागर असेल सगळ्यांनी अप्पा असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी माहितीच्या घड्याळ या चिन्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजय करण्याचा शब्द काल पत्रकार परिषद मध्ये सगळ्यांनी दिलेला आहे दादा हा इतिहास या ठिकाणी अष्टानगरीमध्ये आजची जी गर्दी आहे तो तुमचा विचार ऐकण्यासाठी आलेली आहे अष्टा शहरातील स्वर्गीय वसंत स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना माझं या ठिकाणी सांगणं जे वैभव दादा असतील विशाल भाऊ असतील यांना आम्ही कधीही एकटं पाडणार नाही आज कुठल्याही विचाराच्या बरोबर काम करू देत मी आणि वैभव दादानी एकत्रपणानं मे दोन हजार सोळा साली आम्ही दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीवर प्रवेश केला होता दादांना एम आय डी सीचं प्रदेश महाराष्ट्र राज्याचं आपण सदस्य केलेलं होतं पण त्यांच्या काही अडचणीमुळं त्यांना जरी त्या ठिकाणी जावं लागलं असेल परंतु आम्ही कधीही त्यांना अंतर देणार नाही ही आस्था नगरीतल्या सगळ्यांना माझं निश्चितपणे अभिवचन असेल आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून वीस तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून तुमच्यापैकी एक असलेला तुमच्यातलाच एक असलेला शिंदे साहेबांचा सैनिक म्हणून त्यांच्या विचाराच्या पायवाटेवर काम करणारा हा निशिकांत दादाला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब विजय भाऊ यानंतर या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या ठिकाणी पक्षप्रवेश हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होते सन्मानिय नामदार अजितदादा पवार साहेब यांना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत आपल्या विभागाचे खासदार माने कार्यक्रमाला उपस्थित असणारे सी व्ही पाटील अप्पा गौरव नायकवाडी राहुल महाडिक भीमराव माने सागर खोत आनंदराव बाप्पू पवार भाऊ माने वीर कुदळे सनी खराडे डॉक्टर सतीश बापट प्रसाद पाटील केदार पाटील विक्रमभाऊ पाटील पृथ्वीराज पवार आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे ते आमचे संजय जी कोरे तसंच जयवंताबा पाटील मनिषाताई पाटील सूरज पाटील दिनेश पाटील संजय तेवरे सज्जना तेवरे प्रवीण गावडे अमर जमादार शिवराज जाधव मनोज जयस्वाल सुधीर मोरे प्रदीप थोरात त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते मी सुरुवातीलाच उपस्थित असणारे माझ्या आष्टा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आमच्या महायुतीचे उपस्थित असणारे सर्व घटक पक्षांचे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो एकंदरीतच आज मी आष्टाच्या परिसरामध्ये ही सभा दिलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि यावेळेस आपल्या इथं संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकाच वेळीस वीस तारखेला मतदान होणार आहे एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील मी असेल केंद्रातले पण नेते मंडळी येत आहेत राज्यातले पण रामदास आठवले आणि इतर सर्व सहकारी मित्र त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं फिरताय आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्याकरता आव्हान करतायत मी पण आश्रा परिसरामध्ये आलेलो आहे या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निशिकांत भोसले पाटील दादा यांना आम्ही सर्वांनी मिळून उमेदवारी दिलेली आहे यांची ओळख आपल्याला आहे त्यांचं काम आपल्याला माहिती आहे मला विश्वास आहे की माझ्या इस्लामपूर आष्टी आष्टा या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम हे करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून तुम्ही त्यांच्या महायुतीच्या उमेदवारी यांना त्यांनी घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची सुरुवातीलाच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो निवडणुका म्हटल्यानंतर आरोप ना प्रत्यारोप होतात वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणाबाजी होती मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये गेले तेहतीस वर्ष समाजकारण राजकारण करणारा मी एक कार्यकर्ता आहे कुठलं काम हातामध्ये घेतलं तर ते तडीच न्यायचं काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने नाही सर्वांना घेऊन पुढं जायचं मला आज स्वर्गीय विलासराव शिंदेंना मी अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्याबरोबर अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलं त्याच्यामध्ये मला खरे एक पूर्वीची निवडणूक आठवते मी त्यावेळेस कॉलेजला होतो परंतु तो अठ्ठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये कधी कधी घटना घडती कशी बघा त्यावेळेस विलासरावजी निवडून आले आणि दोन नेते पराभूत झाले मी त्यांची नावं घेऊन त्यांना अपमानित करू इच्छित नाही परंतु त्यावेळेसच्या मंत्रिमंडळामध्ये ते दोघं पराभूत झालेले मंत्री झाले आणि विलासराव फक्त आमदार राहिले कधी कुणाचं काय होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही परंतु विलासराव कधी खचले नाही नावमेद झाले नाही त्यांनी पुन्हा जोमाने आपलं काम सुरू केलं आणि जोपर्यंत त्यांच्या जीवात जीव होता तोपर्यंत आष्टा असेल इस्लामपूर असेल ह्या सगळ्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता त्यांनी जीवाचं रान केलं परिश्रम केले हेही आपल्याला विसरता ना येणार नाही नाकारता येणार नाही मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज आमचे धैर्यशील माने हे खासदार त्यांनी एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचे प्रमुख सहकारी मग त्याच्यामध्ये गौरव नायकवाडे असतील राहुल माडिक असतील भीमराव माने अण्णा असतील त्याच्यामध्ये आमचे सागर खोत असतील आनंदराव बाप्पू पवार असतील ह्या सगळ्या सहकाऱ्यांना एकत्र येऊन त्यामध्ये प्रत्येकाचे वाद विवाद असू शकतात मतमतांतर असू शकतं विचारधारेचा एक भाव, विक्रम भाऊ एक विक्रम भाऊ पाटील पार्थी। देखील त्याच्यामध्ये होते पृथ्वीराज पवार होते अनेक सहकारी होते आणि यांनी सगळ्यांनी मिळून धैर्यशील मानेंचं ऐकलं आम्ही मधी त्या बाबतीमध्ये मुंबईला पण एक बैठक झाली तेव्हा पण राहुल माडिक आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही सगळे एकत्र बसलेलो होतो तिथंही आम्ही काही मार्ग काढला आज आम्ही जरी वेगवेगळ्या विचारधारेच्या असलो तरी महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आर पी आय आणि इतर घटक पक्ष एकत्र येऊन आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धुळ्याला आणि नाशिकला येऊन गेले त्यांनी पण सांगितलं की बाबा आज मी देशाचं नेतृत्व करतो देशातल्या अनेक राज्य पुढं गेली पाहिजे महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि ह्या राज्याला एक सक्षम अशा प्रकारचं सरकार मिळालं पाहिजे त्याकरता देखील त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला के आव्हान केलं आव्हान करत असताना मी आपल्याला स्पष्ट सांगतो आमचं सा काही गोष्टी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही कमी पडलो जे कमी आहे ते कमी सांगितलं पाहिजे त्याच्यात काही आमच्या त्रुटी राहिल्या त्याच्यातनं आम्ही बहुत अभ्यास केला आणि त्याच्यातून ज्यावेळेस माझा कांदा उत्पादक शेतकरी हा थोडासा निर्यातबंदी केल्यामुळं वंचित राहिला तो वंचित राहिल्यामुळं त्याच्यामध्ये नाराजी मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाहायला मिळाली त्याचा फटका आम्हाला बसला आमच्या महायुतीच्या उमेदवारांना बसला आता मात्र आम्ही ती निर्यातबंदी चालू केलेली आहे आम्ही केंद्राला सांगितलं असं सा चालणार नाही आपल्याला शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत शेतकरी हा राज्याचा कणा आहे शेतकरी हा माझ्या भारताचा कणा आहे जर तो कणा मोडला तर राज्य त्या ठिकाणी मोडेल आणि म्हणून त्यांनी पण ताबडतोब प्रतिसाद दिला आज तिथं एक चांगल्या प्रकारे आपल्याला काम होत असताना आहे आणि लोकांना पण खांद्यामध्ये दोन पैसे मिळत आहेत उसाच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आम्ही घेतली वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतं त्याला पण आधारभूत किंमत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना मध्ये बारा हजार रुपये दिले जात होते सहा केंद्राचे सहा राज्याचे ते पंधरा राज्या हजार रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या इथं अनेक ठिकाणी विमानतळ अनेक ठिकाणी पोर्ट अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन अनेक ठिकाणी बुलेट ट्रेन अनेक ठिकाणी मेट्रो अशा प्रकारचे नॅशनल हायवे अशा प्रकारची कितीतरी मोठे कामं लाखो कोटी रुपयाची महाराष्ट्रामध्ये चाललेली आहेत आणि त्याला एकमेव कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे केंद्र सरकार तिथनं भरीव अशा प्रकारची मदत ही महाराष्ट्राला करत आहे आपल्या सांगली जिल्ह्याला होते आपल्या वाळवा आणि इस्लामपूरला पण आपल्याला करून घ्यायची त्याकरता उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे आष्टाला पण त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची त्या ठिकाणी कामं करायची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आष्टा शहरामध्ये भुयारी ड्रेनेज व्यवस्था उभारून स्वच्छतेच्या प्रांगणामध्ये पहिलं पाऊल टाकण्याचं काम आम्ही करणार आहे मला आश्चर्य वाटतय इतके वर्ष आज तुमच्याकडे अर्थमंत्रालय होतं का नाही काम झालं तिजोरी तुमच्याकडे होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये दहा वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर ता धमक आणि ताकद लागते आज देखील दुर्दैव आहे माझ्या ह्या परिसरामध्ये डी सी नाही तरुण तरुणी कुठं जावं कुठं नोकर नोकरी मिळावी कुठं रोजगार त्यांना मिळणार आहे नेतृत्वाचं काम नाही तुम्ही पस्तीस पस्तीस वर्ष तीस तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय काय वाळव्याच्या माझ्या इस्लामपूरच्या बस स्थानकाची अवस्था आहे काय आष्ट्रच्या बस स्थानकाची अवस्था आहे ह्या गोष्टीचा कधीतरी विचार कोणी केलाय का या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न करता माझा इस्लामपूर असेल माझा अष्ट असेल ह्या शहरामध्ये काही सक्षम गोष्टी केल्या पाहिजेत काळानुरूप आपल्याला बदलावं लागतं मी देखील बदललो मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेसची परिस्थिती महाराष्ट्राची वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे नवीन आव्हानं आहे ती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे मुलांच्या मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी ह्याचं युग आलेलं आहे त्यापासून आपल्याला बाजूला हट्टा कामा नये आपल्याला तशा प्रकारचं ज्ञान तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना माझ्या अष्टा इस्लामपूर सांगलीच्या मुलामुलींना द्यावंच लागणार आहे त्यावेळेस लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो फक्त स्वतःचा स्वार्थ बघून चालत नाही जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढं जाण्याचा विचार करायचा असतो शीघ्र कवी पठ्ठे बापूराव कर्ण भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी हिंदखे श्री मारुती बाने शहीद वीर रोमित चव्हाण या महामानवांची उचित स्मारकं का अजूनपर्यंत झाली नाही कुणी आडकाठी निर्माण केली का नाही महामानवांचा आदर केला जात का नाही त्यांचा सन्मान केला जात ह्या गोष्टी कुठंतरी विचार करण्याजोग्या आहेत काही जण त्या ठिकाणी सांगतात मला तर मागच्या वेळेस मी इस्लामपूरला सभेला आलो मला आश्चर्य वाटलं इतके चांगले ह्या भागातले कारखाने चांगल्या प्रकारे तिथं रिकवरी सगळ्या काही गोष्टी जुळून आलेल्या आहेत अशा वेळेस देखील तुम्हाला भाव देता येत नाही मग त्याच्यामध्ये नेतृत्व कमी पडत नाही नेतृत्वाचा हे त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांच्या कामामध्ये उणी आपल्याला भासत नाही मी त्याही वेळेस सांगतो तुम्हालाही सांगतो मी माझ्या माळेगावनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाचा सा भाव अनुकर छत्तीसशे छत्तीस आणि पस्तीसशे एकाहत्तर रुपये दिला अरे दिवाळी सगळ्यांना गोडधोड करून खायची असते आम्ही माझ्या माय माऊलींना जे काही दीड हजार रुपये सुरू केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे इथं पण माझ्या माय माऊली आहेत त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सर्व महिन्यांचे साडेसात हजार रुपये तुम्हाला पोचलेत की नाही पोचलेत पोचलेत आज तिथं माझ्या मायमऊली आर्थिक सबल झाल्या पाहिजेत सक्षम झाल्या पाहिजेत त्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे त्यांची भाऊवी चांगली झाली पाहिजे त्यांचं रक्षाबंधन चांगलं झालं पाहिजे त्यांच्या मनामध्ये जे असेल आष्टाच्या बाजारामध्ये जाऊन त्या माझ्या भगिनीला घेता आलं पाहिजे तिच्या चेहऱ्यावर समाधान त्याच्यातनं दिसलं पाहिजे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे आणि आमचे शेतकरी आता आमचं पेमेंट होईल आता आमची दिवाळी साजरी होईल परंतु नेतृत्वानी त्या कारखान्याचं काही दिवाळीचं पेमेंट काढलं नाही अरे तुम्हाला दिवाळी पण साजरी तुमच्या भागातल्या लोकांना करून देता येत नाही तुम्ही कशाच्या गप्पा मुख्यमंत्र्यांच्या मानता हे असला मुख्यमंत्री हे उगीचच कशाला तरी स्वप्न बघायची ही स्वप्न उराशी बाळगू नका पहिल्यांदा लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवा त्यांना चांगला दर द्या सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत जर तुम्ही माझ्या शेतकऱ्याला पैसाच देणार नसाल आणि सांगणार दिवाळी साजरी कर काय आणायचं काय खायचं काय गोडदोड करायचं काय फराड करायचा काय का कपडा लत्ता घ्यायचा ह्याचा काहीतरी विचार करत नाही तुम्ही ह्याचा केला पाहिजे एवढ्यावरच नाही आज इस्लामपूर असेल आष्टा असेल या शहरामध्ये भव्य अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे वेग 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 भाजी मार्केट पाहिजे व्यापाऱ्यांच्याकरता विशेष दालन पाहिजे त्या पद्धतीच्या गोष्टी झाल्या पाहिजेत मला माग कुणी सांगितलं की आमच्या बारामती तालुक्यातल्या साखर कारखान्यांच्यापेक्षा इथली रिकवरी अर्धा टक्क्यापेक्षा जास्त आहे जवळपास पाऊन टक्क्यांनी जास्त आहे पाऊन टक्क्यांनी रिकवरी जास्त असल्यानंतर इथला दर साधारण माझ्यापेक्षा दोनशे दोनशे रुपये जास्त पाहिजे होता म्हणजे सदोतीसशे पस्तीसशे एकाहत्तर छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशे अडोतीसशे दर पाहिजे होता किती मिळाला तुम्हाला एकतीसशे कुठं एक गेले सातशे रुपये कुठं गेले सहाशे रुपये जर आम्ही देऊ शकतो बर कारखाना जुना आहे असं नाही कारखाना नवा आहे म्हणून तिथं कर्ज आहे त्याचा हप्ता द्यायचा आहे त्याचा व्याज आहे तसं काही नव्हतं स्वर्गीय राजन बाप्पू पाटलांनी लावलेलं ते रोपट ते आज देखील आज चांगल्या पद्धतीनं भाव देऊन चालवायला पाहिजे होतं ते तर राहिलं बाजूला इथं आमच्या जवळ सर्वोदय सहकारी साखर कारखाना आमची भावकी स्वर्गीय संभाजीराव पवारांनी आणि स्वर्गीय व्यंकप्पा पत्कींनी काढला काय झालं ते कारखानाच घेऊन टाकला अरे तुमचं तुम्ही करा ना दुसऱ्या कारखान काढलेली कारखान्यारी कशाला तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घ्यायला जाताय काय या तुम्ही साध्य करताय तुम्ही तुमच्यातल्या तुमच्या स्पर्धा लावा की त्या कारखान्याचा संचालक बोर्ड चांगला भाव देत आहे का संचालक बोर्ड चांगला भाव देत आहे स्पर्धा ही निकोप असली पाहिजे स्पर्धा ही समाजाला दोन पैसे मिळून देणारे असले पाहिजे वैयक्तिक स्वतःच्या नेत्याचा स्वार्थ साधणारी स्पर्धा त्या ठिकाणी नसली पाहिजे परंतु तशा प्रकारच्या गोष्टी इथं पाहायला मिळत नाही आत्ताच मी गौरवला विचारत होतो की इस्लामपूर राष्ट्र परिसरामध्ये मुबलक पाणी पुरवठ्याची यंत्रणा आहे का मला सांगितलं नाहीये ठराविकच तास पाणी मिळतं अरे इथन इतकी नदी भरभरून दुथडी वाहती तुम्हाला आपल्या भागातल्या लोकांना चोवीस तास साती दिवस पाणी देता येत नाही जो माझ्या जनतेला पाणी देत नाही त्याच्या अंगातच पाणी नाही तर ते तुम्हाला पाणी कसं देणार याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो दर्जेदार शिक्षण उत्तम प्रकारचं आरोग्य त्याच्या संदर्भामध्ये लोकांच्याकरता एक चांगल्या प्रकारच्या सुविधा ज्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता प्रयत्न करणं मला तर सांगण्यात आलं इस्लामपूर नाष्टा येथे पस्तीस वर्षापासून रखडलेलं पोलिस अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान अजून मार्गी लागलं नाही वास्तविक अनेकांनी आपल्या आपल्या भागामध्ये आम्ही निधी दिला अर्थमंत्री म्हणून अनेक आमदार येतात आम्हाला पोलिस कर्मचाऱ्यांच्या करता उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारची निवासस्थानं बांधायची अधिकारी वर्गाच्या करता बांधायची आम्ही निधी देतोय आज महाराष्ट्रात झालय आज बारामतीमध्ये येऊन बघा आम्ही स्वतः करून दाखवलं अष्टाकरांनो मी तुमच्याकडे येतो त्यावेळेस मी माझ्या भागामध्ये व्यवस्थितपणे गोष्टी केल्या त्यावेळेस तुम्हाला सांगायला आलोय फक्त माझा भाग पुढे जाऊन चालणार नाही चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे आणि त्याच्यातून गोरगरिबांचं राहणीमा बदललं पाहिजे त्यांच्या संसाराला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे त्यांना एक समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे परंतु तशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी होताना दिसत नाही आज स्वर्गीय विलासराव शिंदेंचं एक स्वप्न होतं त्यांनी उराशी बाळगलेलं माझ्या ह्या परिसरामध्ये तरुण तरुणींच्या हाताला काम मिळावं काम कसं मिळेल सी काढल्यानंतर मिळेल सी झाली का एम आर डी सी करताच आली नाही वास्तविक बाकीकडं मोठ्या एम आर डी सी फायव्ह स्टार एम आर डी सी महाराष्ट्रामध्ये फाइव स्टार एम आर डी सी मोठ्या एम आर डी सी मिनी डी सी किती प्रकारच्या एम आर डी सी झाल्या आपण तर महत्वाच्या रोडच्या जवळ आहे मुंबई पुन्हा कोल्हापूर बेंगलोर महत्वाचा रस्ता आहे आपल्या इथं खरं तर दुर्दैव आहे मला एक कळत नाही इतके मोठे मोठे नेते इथं होऊन गेले मला पूर्वीच्या लोक नेत्यांना दोष द्यायचा नाही परंतु अलीकडच्या काळात नव्याण्णव पासून जे सातत्याने सत्तेवर पाच एक वर्ष अफवत वगैरे त्यांना देखील सांगली जिल्ह्यामध्ये साधं विमानतळ तयार करता आलं नाही जिल्ह्याला विमानतळ नको विमानतळ प पाहिजे उद्याच्याला उद्योगपती ज्यावेळेस दिल्लीवरून मुंबईवरून बेंगलोरवरून कुठं येतात त्यांची अपेक्षा असती त्यांचे स्वतःची विमानं असतात हेलिकॉप्टर असतात टेक ऑफ केलं त्या एमआरडी सीमध्ये उतरतात विमानतळावर तिथून स्वतःच्या कारखान्यामध्ये व्हिजिट करतात संध्याकाळ झाली विमानातनं परत घरी अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे आज आम्ही बारामतीमध्ये एम आय डी विमानतळ काढलं एम आय डी सीतच काढलेलं आहे आज बाकीच्या ठिकाणी आम्ही विमानतळ काढतोय आत्ता मध्ये कोल्हापूरला नाईट लँडिंग दरेशील खासदार साहेब तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून केला त्याच्यानंतर तुम्ही तिथला टर्मिनल मोठा केला तिथं आता लोकांची सोय झाली नेतृत्व असं असावं नुसतं आला का अरे काय असं काय सांगता आता काय सांगता काय काय सांगतो काय सांगतोय ते तुझ्या डोक्यात शिरान काय सांगता असं नाही मी त्यांची चेष्टा करत नाही प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे ती आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवण दिलेली आहे आम्ही त्या रस्त्याने जाणारी माणसं आहे पण किती दिवस किती दिवस लोकांना असंच सांगून 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 आज मी मगाशी आमचे सहकारी जयंतराव पाटलांचे त्या ठिकाणी अनेक वर्ष त्यांना साथ देणारे आमचे संजयराव कोरे असतील त्याच्यामध्ये मनीषाताई पाटील असतील सुरज पाटील दिनेश पाटील संजय तेवरे सज्जना तेवरे जयंत पाटील जयवंत पाटील प्रवीण गावडे अमर जमादार शिवराज जाधव मनोज ओस्वाल सुधीर मोरे प्रदीप थोरात हे का आपल्यापासून दूर गेले अहो मला तर संजयराव कोऱ्यांनी सांगितलं त्यांचं बापूंच्यापासून त्यांच्या पासून ते त्यांच्याबरोबर आहेत आज एक एक दो दोन दोन पिढ्या ही लोकं आपल्याबरोबर राहिली आज आपल्यापासून बाजूला जात आहेत याचा अर्थ कुठ तरी आपण कमी पडतो की नाही कुठतरी आपलं काहीतरी चुकतंय की नाही कशामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत हे का अलीच चिठ्ठी त्यांचं कासे गाव बापूंचं स्वतःचं गाव तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात अरे काय रे तुम्हाला स्वतःच्या गावचं पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे कशाला सगळीकडे भाड्याची पोलीस स्टेशन करायला हे बरोबर नाही अरे, बरो बर अरे तुमच्या हातात माझ्या हातात तिजोरी आली विचार आमदारांना जो आमदार येईल महायुतीचा त्याला सगळ्या गोष्टी दिल्या का नाही धैर्यशील पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळेस आताही एकत्रच होय परंतु पूर्वी राष्ट्रवादीच होतो त्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता एक तडफेनं काम करणारा कार्यकर्ता आज खासदार झाला दुसऱ्यांदा खासदार झाला आज तरुण नेतृत्वाला संधी द्यायला नको त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल करायला नको त्याच्या संदर्भामध्ये रस्त्यांची अवस्था बघा पेटनाकावर त्यांच्याच बँकेसमोर एका प्रसिद्ध वकील महिलेचा जीव गेला चार दिवसापूर्वी गेलेला जीव येणार आहे चांगल्या रस्ते करायला का काय होतं तुमच्या हातामध्ये सगळं काही राज्याची तिजोरी होती ती तिजोरी काय काय केलं तिथं अ तुमच्याकड ज्या असणाऱ्या त्या संस्था मला तर मग अशी संजय कोरेंनी सांगितलं दादा आमची सुदगिरणी पण बंद पडली अरे पट्ट्या सुदगिरणी तुम्हाला चालवता येत नाही ती बंद पडली त्या पोरापोरींनी कुठं जायचं आता कामाला आणि तिथं प्लॉटिंग चाललंय प्लॉटिंग आणि दुसऱ्याला विकण्याचं चाललं अरे अशी कुठे एमआयडीसी असते का एमआयडीसी मध्ये मोठा एखादा प्रोजेक्ट आणायचा असतो आता तुमचे नाती गोती झाली म्हणजे किर्लोस्करांची झाली सांगा ना पाहुण्याला या कारखाना का टाकरे इकडं सांगा त्याच्यामध्ये व्यायी आहेत ना तुमचे मग व्याहीने ऐकायला नको बरं आपली बाजू लेकायची आहे त्याची बाजू लेखीची आहे त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी त्यांचीच गुंतवणूक करावी टाकावी आमच्या आष्टा आमच्या इस्लामपूर आमच्या वाळवा तालुक्यातल्या ज्या गरजू मुला मुलींना पुढाऱ्याच्या पोरापोरींना नाही नाहीतर पुन्हा तिथं चेअरमनचा चिकटला तिथं डायरेक्टरचा चिकटला अरे डायरेक्टर चेअरमन बसाना गोरगरिबाची पोरं लावा ना त्यांनी काय काही नुसतं बघत बसायचं ह्या गोष्टीचा विचार करायला नको ह्या पद्धतीनं जो काही कारभार चालला आहे ह्याला काही अर्थ नाही आहे असं ह्या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं मित्रांनो ह्याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी कधी कधी तर असं का कुणाला कुणी कुठं तरी उभं करणार आणि असा का त्याचा काटा काढणार की त्यालाच बाद दिशा आपण टाळणार तुमचंच तिथलं उदाहरण सांगतो त्याच्यामध्ये दोन हजार सतराला जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे आमच्या विलासरावनचे चिरंजीव यांना उमेदवारी दिली आणि अपक्ष उमेदवार उभा केला आणि त्या वैभव शिंदेचा पार त्याचा करून टाकला ही काय पद्धत त्यापेक्षा त्याला सांगायचं ना वैभव मला तुला नाही रे तिकीट द्यायचं मला ह्याला तिकीट द्यायचं निवडून आणायचं पण उभा करायचा आणि नंतर तिथं मॅच फिक्सिंग करायचं मिलीभगत करायची हे जे काही चाललंय किंवा इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय पैलवान चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अपक्ष उमेदवार उभा करून पक्षाचा उमेदवार पराभूत केला अशा पद्धतीनं कशी जवळची माणसं जवळ राहणार जर जवर्ण नेताच काट्याने काटा काढायला लागला तर माणसाने निष्ठा ठेवायची गुणावर विश्वास ठेवायचा गुणावर ह्याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे ना आज मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो आपल्याला महाराष्ट्राला पुढं न्यायचं आज फार वेगळ्या प्रकारचं राजकारण चाललंय आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमच्या सगळ्यांनी मागचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस पंच्याहत्तर योजना तुम्हाला दिल्या माझ्या माय माऊलीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली दिली की नाही ती दिली माझ्या बांधवांना तीन पाच साडेसात हॉस्पॉर विजय सर पंप इलेक्ट्रिक पंप मोफत त्या ठिकाणी वीज वीज मोफत बिल शून्याचं त्या ठिकाणी केलं ते, ते आम्ही त्या बाबतीमध्ये करून दाखवलं मुलींचं शिक्षण इतके दिवस त्यांना पन्नास टक्के रक्कम द्यावी लागायची कॉलेजला ते काढून टाकलं तिला पूर्ण माफ करून टाकलं ते पैसे आम्ही देणार सिलेंडरच्या किमती वाढल्या उज्ज्वलामध्ये असणाऱ्यांना तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला माझे शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात परवडत नाही ग्राहकालाही परवडावं ह्यांनाही परवडावं म्हणून लिटरला कालच्या एक ऑक्टोबरपासून सात रुपये अनुदान केलं पहिलं पाच होतं अजून वाढवलं त्याच्यामुळे तिथं काही पैसे लागले दा बारावी डिप्लोमा डिग्री त्याच्याकरता आम्ही प्रशिक्षण देण्याच्याकरता एक मानधन द्यायचं ठरवलं ला, दहा लाख विद्यार्थ्यांना साधारण त्याला आम्हाला आठ हजार कोटी रुपये लागत आहेत अशा सगळ्याची बेरीज केली तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपये लागत होते मी बजेट तुमचं पेश केलं साडेसहा लाख कोटीचं सा। पगारांना पैसे लागले त्यावेळेस तीन लाख कोटी बाकीचं ह्याच्यात पाऊण लाख कोटी आणि इतर डेव्हलपमेंटच्या करता महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला पैसे दिले ह्या पद्धतीचं कारण माझ्यावर एवढे अष्टाकारांनो आरोप झाले अजित पवारांनी दिवाळखोरी राज्याची केली तिजोरी रिकामी केली त्याच्यामध्ये आता पगार होणार नाही महिलांना पैसे मिळणारच नाही हा चुनावी जुमला आहे त्याच्यामध्ये पैसे अकाउंटला जाणार नाही आणि सगळे पैसे अकाउंटला जातात यांच्याही बी डीबिटी केलं वीज माफी केलं त्याच्या पैसे भरायचा प्रश्न नाही झुराचं बिल शेतकऱ्यांना दिलं देतलं की नाही तुम्हाला शेतकऱ्यांना झुऱ्याचं बिल दिलं त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि पुढं आम्ही चाललो आहे आणि आत्ता आधी विरोध केला कोर्टात गेले बंद करा म्हणून सांगितलं कोर्टाने फेटाळलं सगळ्या कृपत्या केल्या मग म्हणले हे होऊच शकत नाही आमच्यावर आरोपा हे होऊच शकत नाही आत्ता परवा मुंबईला ती महाविकास आघाडी बसली आणि त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला आम्ही पाच लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण तुम्हाला देतो पूर्वी दीड लाख होतं आता पाच लाख केलं आणि त्यांनी सांगितलं आता आमचं सरकार पुढं आल्यानंतर आम्ही पंचवीस लाख रुपये एका कुटुंबाला त्या ठिकाणी विम्याचं संरक्षण देऊ यांच्या बानी सांगितलं होतं पंचवीस लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला विम्याचं संरक्षण जेवढे ग्रॅज्युएट मुलं आहेत बेकार आहेत सुशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत त्यांना प्रत्येकी चार हजार महिना एक कोटी लोकसंख्या धरा चाळीस लाख चाळीस कोट चाळीस हजार कोटी इथंच झाले आम्ही यांना दीड हजार देतो होतो तुम्ही तर दीड हजार देतो आम्ही तीन हजार रुपये देणार आहे आम्हाला ह्याच्या मागे इतक्या वर्ष सरकारमध्ये होते काय झोपा काढल्या काय कुणी अडवलं होतं तुम्हाला त्यावेळेस काही दिलं नाही ते द्यायचं म्हणलं तर एक लाख कोटी रुपये लागत आहेत एक लाख ते चाळीस हजार त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते विम्याचं त्याच्यात काही हजार कोटी म्हणले फक्त यांनी मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत दिलं आम्ही आता इथून पुढं मुलांना कॉलेजचं शिक्षण मोफत देणार आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना त्याला किती हजार कोटी रुपये लागत आहेत ते तर न सांगितलेलंच बरं अशा पद्धतीनं एवढ्या काही गोष्टी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितल्या मी माझ्या माझी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो म्हणले हे सगळ्याला किती निधी लागेल मला सांगा रे ते म्हणले दादा तीन लाख कोटी रुपये लागतील त्यांना विचारला पत्रकार हुशार आहेत त्यांनी प प्रश्न विचारला एवढ्या सगळ्या योजना तुम्ही मागं युतीवर आरोप केले आणि आता तर त्याच्यापेक्षा तुम्ही आकडे वाढवले आता हे आकडे वाढवले तर इथनं पैसा कुठनं आणणार आमचं गोपनीय अतिजयाला गोपनीय त्यांच्या हातात बरं केंद्र सरकार पण नाही त्याच्यामुळं कुठलं गोपनीय तिथे काही जादूची कांडी आहे गोपनीय जादूगार इथनं दहा हजार कोटी रुपये काढे काढले छाक चोक करून एक, एक लाख कोटी काढ अरे काय तुम्ही वेड बनवता का रे आम्हाला आम्ही काही मूर्ख आहोत का अरे मी त्यांच्यातलं काही न म्हणलं हे कसं रे मला तुम्ही म्हणत होता पाऊण लाख कोटी तुम्हाला कसे उभे करतात तुमच्या तर योजनांना तीन लाख कोटी रुपये लागतात त्या पंचसूत्रीला म्हणलं तीन लाख रुपये ला, तीन लाख कोटी रुपये लागतात पगाराला साडेतीन लाख कोटी जातील कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले रस्ते विस्ते कसे काय करणार नाही नाही त्या मी बघू निवडून आल्यावर बघू अरे निवडून आल्यावर काय बघू हे काय पोरखेळ आहे तेरा चौदा कोटी जनतेचा महत्वाचा जीवाभावाचा प्रश्न आहे आणि निवडून आल्यावर बघू मी त्याच्यात आता माझ्याही ओळखीचे आहेत ना माझ्याबरोबर बरेच काम केलेले बरेच वर्ष ते वडले दादा आमची मिटिंग झाली आणि म्हणले राव माझी लाडकी बहीण फारच लोकप्रिय झाली आणि ती योजना इतकी लोकप्रिय झाली की महिला म्हणतात की आता लाडक्या भावालाच मत द्यायचं कोण म्हणलं त्या सावत्र भाऊ हिमगी याला चुलीत तिकडं सावत्र भाऊ सावत्र भाऊ ताई लाडका भाऊ एकनाथ शिंदे देवेंद्र अजित पवार लाडके भाऊ आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणी ते आमचं बरोबर त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग ठरलंय आणि ह्यांनी काय सांगितलं की आम्हाला आता काही निवडून यायची संधी नाहीये त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आता असं का सांगायचं की लोक वावरूनच गेली पाहिजे विचारच करायला लागला पाहिजे आष्टाकरांनो माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे हे निव्वळ चुनावी जुमला चाललाय आपल्या राज्याची वाटोळ करण्याचं सा काम चाललेलं आहे आणि ते कोणतरी काल त्यांचे दिल्लीतले नेते आले खट -�ट 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 खट -कट 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 -कट। खट -कट 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 -कट। है तो तो है। खट 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 अरे कुठलं खट 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 काय दरवाजा बिरवाज झाला वाजवता काय खट 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 असे कुठं नोटा येत होतो खट 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 चला या बर मी देतो खटखट खट खटकट कुणी यायचं माझ्याकडनं खटखट खटखट पैसे घेऊन जायचं अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते येतो काय आम्हाला बनवता आम्ही काही गोट्या खेळायला आलो इथं काय करायला बरं सांगा ना ही कुठली पद्धत आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणार बोलणारे पण आम्ही खरं तेच सांगणार उगीच वेळ मारून देणारे आम्ही पद लोक नाही आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे इथं महापुरुषांच्याबद्दल पण बोलले मला मागाशी बोलत असताना आमचे सहकारी त्या ठिकाणी निशिकांत भोसले पाटलांनी पण पाट सांगितलं की इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश पुतळ्याच्याबद्दल पण तुमच्या त्या ठिकाणी भावना आहे आपण त्या पूर्ण करू पूर्ण करण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये असावी लागते लोकप्रतिनिधी तशा पद्धतीने असावा लागतो तर कामं त्या ठिकाणी नेटाने होतात परंतु आज इथली सगळी एकंदरीत अवस्था जर पाहिली तर फार गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते मित्रांनो आम्ही एवढ्यावर त्या ठिकाणी थांबलो नाही मला अवश्य तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आज नेहमीच आ आष्टा हा भागच एक क्रांती घडवणारा भाग आहे नेहमी ह्या भागाने क्रांती केलेली आहे आणि क्रांतिकारी भूमी असणाऱ्या माझ्या वाळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून जे निशिकांत पाटलांना आम्ही उभं केलेलं आहे त्यांना आपलं घड्याळाचं जे बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्या बरं मी तुम्हाला दुसरं काय सांगतो है। तुम्हाला तुमचे नेते नव्याण्णव पासून ज्याला मत द्यायला सांगतात तेच घड्याळाला मी बटन दाबा म्हणून सांगतोय आपण काही वेगळं सांगितलं का मी तेच सांगतोय आता इतके दिवस त्यांचं ऐकलं आणि घड्याळाला बटन दाबलं आज अजित पवारांचं ऐकलं त्या घड्याळचं बटन दाबा नाही तुमचा पाच वर्षामध्ये चेहरा मोहरा ह्या निशिकांत पाटलांच्या मदतीनं बनवला ना तर मग नावाचा पवार सांगणार नाही ही देखील गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी आज निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एक धडाडीचे कार्यकर्ते इथल्यांना अनेक धडाडीचे कार्यकर्ते त्यांना थांबवण्याचा दाबण्याचा त्यांना त्या ठिकाणी कसे ते पुढे येणार नाही ह्या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी ज्या लोकांच्या ज्या तरुणांच्यामध्ये स्पार्क आहे कर्तृत्व आहे त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेक उदाहरणं मी सांगेन की त्यांना त्या पद्धतीनं तुम्ही तिकडे हिंगोली वसमतमध्ये गेला तर राजेश त्या राजू नवगरेला मी संधी दिली राजेश विटेकरला पाथरीला त्या ठिकाणी संधी दिले इथं मधल्या काळात निलेश लंकेला संधी दिली सुनील शेळकेला संधी दिली आशुतोष काळेला संधी दिली तिकडं संग्राम जगतापांना संधी दिली त्या भागामध्ये तिकडं डॉक्टर लहामटेला संधी दिली बरं मी सगळ्या जाती धर्माला संधी दिली बरं मला आठवलं मी आष्टा आणि माझ्या पंचकृषीतली लोकांना सांगतो मला जेवढ्या जागा महायुतीत आल्या मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगतो मी माझ्या मुस्लिम समाजाला पण बरोबर घेऊन जातो त्यांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका घेतो त्यावेळेस मी कृती देखील केली परवा माझ्याकडे दोनच जागा आलेल्या होत्या दोन जागेत मी इथं इद्रिस वडील उमेदवारी आमदार केलं केलं की के नाही दोनच जागा होत्या मला एक इद्रिसला त्या ठिकाणी केलं आणि एक ओबीसीला केलं एकटा माणूस तो विधान परिषदेमध्ये दे। बाकी सगळे इतर समाजाचे माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं नाही हाही समाज महत्वाचा आहे आज त्यालाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते मूळ आष्ट्याचे म्हणजे बघा तुम्ही मत न देताच आष्ट्याला मी आमदारकी दिली आता दुसरा आमदार तुम्हाला देतो दाबा भट्ट दोन दोन आमदार डबल निधी देतो ह्या पद्धतीनं आम्ही केलं एवढ्यावरच नाही मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन ह्या संदर्भामध्ये मी महिलांना दहा टक्के आरक्षण म्हणजे दहा टक्के माझ्या ज्या जागा जा होत्या त्याच्यात दहा टक्के महिला बसवल्या मी साडेबारा टक्के मायनॉरिटीला जागा दिल्या मी साडेबारा टक्के आदिवासींना जागा दिल्या मी साडेबा दहा टक्के मागासवर्गीयांना जागा दिल्या अशा पद्धत नाही मा शेड्यूल ट्रे पण शेड्यूल कास्ट साडेबारा साडेबारा टक्के पंचवीस टक्के दहा टक्के माझे मायनॉरिटी आहे आणि दहा टक्के महिला आहे पंचेचाळीस टक्के मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो त्यावेळेस मी तशा पद्धतीनं कृती देखील करून दाखवलेली आहे मी या सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहे मधी देखील मंत्रिमंडळात मला दहा जागा मिळाल्या त्याच्यामध्ये एक मी मुस्लिम घेतलं एक मी आदिवासी घेतलं आदिवासी दोन घेतले त्याच्यामध्ये माझे महिला घेतली त्याच्यामध्ये मागासवर्गीय घेतला त्याच्यामध्ये ओबीसी घेतला त्याच्यामध्ये भटका घेतला सर्वसाधारण घेतला आम्ही जे बोलतो ते करतो हे आपण लक्षात घ्या म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता एक संधी आलेली तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं का आणखीन काय करायचं ते तुमच्या हातामध्ये तो अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एक निशिकांत पाटील धडाडीचा कार्यकर्ता आहे लोकांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे इस्लामपूरचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी अत्यंत धडाडीनं काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्यांची काम करण्याची धडाडीच काही जणांना तिथं आवडली नाही आणि त्याच्यामुळं त्यांना प्रतिस्पर्धी ठरवण्यात आलं जे आपलं ऐकणार नाही जो आपल्याला उद्या ओव्हरटेक करून जाईल त्याला स्पर्धी प्रतिस्पर्धी ठरवायचा त्याला कुठं ना कुठं थांबवायचा त्याला कुठंतरी अडचणी निर्माण करायच्या त्याच्यावर तरी केसेस दाखल करायच्या त्याला त्या ते ठिकाणी कशी जेलची हवा दाखवता येईल ते बघायचं इतकं गलिच्छ राजकारण गलिच्छ राजकारण ह्या भागातल्या नेतृत्वाने केलं आम्ही कधी तशा पद्धतीनं केलं नाही आम्ही विरोधकांची पण कामं करणारे कार्यकर्तो आज कुठल्याही लोकप्रतिनिधी आले तर आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो नाही जमलं तर त्याला सांगतो बाबा रे मी प्रयत्न केला परंतु त्याच्यातनं मार्ग निघाला नाही इथं गौरव नायकवाडी बसलेत त्यांच्या कारखान्याचं एक काम होतं काम झालं की नाही गौरव झालं काम शेवटी आम्ही कामाकरता बसतो तिथं राजकारण करायला बसत नाही निवडणुकीपुरतं राजकारण निवडून आल्यावर आम्ही राज्याचं हित बघत असतो आणि म्हणून माझ्या आष्टाकरांनो माझ्या इस्लामपूरकरांनो वाळवाकरांनो माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत परंतु मला आता फलटणला सभेला जायचं आहे आणि चिठ्ठी येते की हेलिकॉप्टर पाचला ऑफ झालं पाहिजे आपण काळजी करू नका मी एवढंच तुम्हाला सांगतो मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मतं मागण्यापुरतं येणार नाही माझी बहीण त्या उघरड इस्लामपूरला दिलेली आहे तिचं घर तिथं इथं केदार बसला आहे त्या केदारला विचारा जाता येता केव्हाही तुमच्याकडे येईल तुम्ही बोलवाल त्यावेळेस मी येईल तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो पण त्याकरता महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने आमच्या निशिकांत भोसले पाटीलंना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा आम्ही केंद्राचा राज्याचा वेगवेगळ्या योजनांचा निधी ह्या इथल्या सर्वांगीण करता आणू आणि तुमच्यामध्ये मागच्या सात टमला जे घडलं नाही त्याच्यापेक्षा चांगलं काही घडवण्याचा निश्चितपणे काम आम्ही तुम्हाला करून दाखवू हे मला तुम्ही पाच वर्षाच्या करता संधी द्या एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा आमचे जयंत पाटील मनीषा पाटील संजय कोरे सुरेश पाटील दिनेश पाटील तेवरेजी संजना संज संजय प्रवीण गावडे अमर जामदार या सगळ्यांना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे तुम्हाला कधी आगीत न उठलून फुपटात पडलो अशा प्रकारची वेळ येऊन देणार नाही तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल अशा प्रकारचा शब्द देतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादासाहेब धन्यवाद या ठिकाणी मोहम्मद अली मगदूम वेदांत शिंदे अल्ताफ जमादार आणि विजयसिंह महादेव कोळेकर यांचे बंधुराज अरुण महादेव कोळेकर यांचा एक पक्षप्रवेश या ठिकाणी दादांच्या शुभस्ते संपन्न झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित तमाम मान्यवरांचं मतदार बंधू भगिनींचं आणि माझ्या आष्टा नगरीतील जन लोकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो खासदार धैर्यशील देखील या ठिकाणी उपस्थित राहील राहुल सागर भाऊ